केळकर युगिता आज सादर करते आहे 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आमच्या चिमुकल्या मुलींनी विद्यार्थिनींनी साजरा केलेला बालिका दिन. चला तर पाहूया कसा साजरा केला त्यांनी बालिका दिन. दिनांक 3/1/2021 आजचा वार रविवार. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती. आजचा विचार मुलगी शिकली प्रगती झाली. शिक्षणामुळे आपल्याला खूप सन्मान मिळतो, भविष्य घडते, जर आपण मोठ काहीतरी बनतो म्हणून मुलगी शिकली प्रगती झाली. धन्यवाद. राष्ट्रगीत सुरु कर. जननायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा दावीर उच्छल बंगाल. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. आज वार रविवार. आजचा दिनांक 3 जानेवारी 2021. आजचे कोडे पुढे आणि मागे दोन तोंडे असतात. मला जमीन भुसभुशीत करण्याची माझी कला. शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखतात मला. अरे आदित्य भोसलेचा लगेच हात वरती आलाय. गांडूळ. त्याने गांडूळ उत्तर दिलंय. बरोबर आहे का सरळ? हो अगदी बरोबर ओळखलं आदित्य. हा शाबाश. मुलीला शिकू द्या, वाढू द्या, पण माणूस म्हणून जगू द्या. मुलीला शिकू द्या, वाढू द्या, पण माणूस म्हणून मुलीला जगू द्या. मुलीचे शिक्षण प्रगतीचे लक्षण. मुलीचे शिक्षण प्रगतीचे लक्षण. मुळी वीक पण शाळा शिक. मुळी वीक पण शाळा शिक. मुली शिकल्या छान आपल्या देशाचे होईल कल्याण. माझे नाव सावित्री ज्योतिबा फुले. माझा जन्म 3 जानेवारी 1831 ली झाला. नाव इथे झाला. मी मुलींना शिक्षलेला आहे. मी मुलींची भारतातील पहिली शाळा लिहिली आहे. मी भारतातील पहिली महिला शिक्षक आहे. क्रांती ज्योती आहे. धन्यवाद. जानवी खेडकर आहे. मी सावित्रीबाई फुले आहे. मला माझ्या नवऱ्याने शिकवले. मी शिकले. तुम्हीही शिका. एक मुलगी शिकली ती प्रगती झाली. धन्यवाद. माझे नाव स्वरा संदीप सुतार. इयत्ता दुसरी. कुणी म्हणाची तर कुणी म्हणा कौ. मी तर आहे सावेदूची सौ. मी बांधले मी काढले मुलींची पहिली शाळा. मुलींनी शिकलं पाहिजे तरच घरांपुढे जाईल. शिकलेली आई घराला पुढे नेईल. दे विना मती गेली. मती विना गती गेली. गती विना वित्त गेले. हे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. त्या शिक्षणाला करते फॉ फुले सावित्री. धन्यवाद. जन्म दिला मातेने पालन केले पिताने. जन्म दिला मातेने पालन केले पिताने. शिक्षणाची ज्योत पसरते सावित्रिया सावित्रीबाई फुलेने. सावित्रीबाई फुलेने त्यांचा वारसा चालवते. मी त्यांचा वारसा चालवते. मी मुलगी या नात्याने. मुलगी या नात्याने. धन्यवाद. माझं नाव आहे संस्कृती दादासाहेब शिंदे. असली जरी पंती हो तू मशाल. असली जरी पंती हो तू मशाल. त्रास देईल तास नष्ट करू खुशाल. त्रास देईल तास नष्ट करू खुशाल. धन्यवाद. माझे नाव अमृता नागे शिरसे. दुसरी ब. सावित्रीची लेख तू. सावित्रीची लेख तू. नको राहू निरक्षर. नको राहू निरक्षर. होऊन होऊन स्वावलंबितो. होऊन स्वावलंबितो. घडव अनेक साक्षर. घडव अनेक साक्षर. धन्यवाद. माझे नाव सिद्धी मिलिंद खोगे. शिक्षणाची दखल सावित्रीने घेतली म्हणूनच आज
ओके माझे नाव अपूर्व सतीश तोय. मी आता तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे. सावित्रीबाईंच्या स्वप्नात स्वप्नाला हवाय आता आकाश घेऊन चपराने सक्यानो होऊ द्या स्वप्न साकार. सावित्रीबाईंच्या स्वप्नाला हवाय आता आकाश उंच भरारे सक्यानो होऊ द्या स्वप्न साकार. थँक्यू टीचर. माझे नाव जान्हवी शिराळ आहे. मी तुम्हाला आज सावित्रीबाई फुले यांची माहिती सांगणार आहे. सावित्रीबाई जरी आपल्या नसलेल्या तरी त्यांचे विचार आपले रोम 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 भरून टाकतात. आज प्रत्येक मुलांनी सावित्रीबाई पासून प्रेरणा घेऊन संकटाशी दोन हात चौघ बाजूंना एकच नारा सावित्रीच्या लेकींचा वेढून टाकले कर्तृत्वाने शिक्षणाचा तुझ्या पाऊल गुणांची माती लावून भाळी हर एक औन पेलतो आम्ही सावित्रीच्या पोरी. धन्यवाद. माझे नाव समृद्धी हनुमंत मोरे. मी सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल माहिती सांगणार आहे. अज्ञानी समाजात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून त्यांचे जीवन उजळण्यासाठी त्यांनी समाजाचा रोष पत्करून छळ आणि अपमान सोसून हाडाची काळे करून सामाजिक सुधारणा घडवून आणण्यात आपली काया शिजवली. त्या सावित्रीबाई फुल्यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. ज्योतिबांच्या सौभाग्यवती मत बनवून त्या पुण्याला आल्या तेव्हा त्यांना लिहिणे वाचणे येत नव्हते. ज्योतिबांनी त्यांना आवश्यक ते शिक्षण घराच्या घरीच दिले. ज्योतिबांनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. ज्योतिबांनी मुलींना शिकविण्याचे जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपवली. ज्योतिबांनी समाजातील दलित बांधवांच्या मुलींसाठी शाळा काढली. त्यावेळी ही सावित्रीबाईंनी जीव तोडून तिथे दलित मुलींना शिकवण्याचे कार्य केले. त्या कवयित्रीही होत्या. धन्यवाद. माझे नाव दीप्ती संदीप म्हापळकर. आज आपण महिला व बाल दिन साजरा करत आहोत. अज्ञानाच्या काळोखात चिरून पेटली क्रांती ज्योत. एक भाग्यवान आहे मी किती म्हणती मला सावित्रीची लेख. अज्ञानाच्या काळोखात चिरून पेटली क्रांतीची एक ज्योत. भाग्यवान आहे मी किती म्हणती मला सावित्रीची लेख. क्रांती ज्योत ही अखंड सेवण्या प्रयत्नात आमच्या एकी कमी नका समजू आम्हाला. आम्ही आहोत सावित्रीच्या लेखी. स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती. स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती. म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री. अमर आहे सावित्री. सर्वात आधी माझे सावित्री फुलेंना नमस्कार. आणि माता पालकांना आणि आदरणीय कोटेकर मॅडमना सुद्धा माझा नमस्कार. ज्या काळात स्त्रियांना मनाचे स्थान नव्हते, शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून त्यांना दूर ठेवले होते, अशा काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला होता. त्यांचा जन्म साताऱ्या नायगावच्या खंडोजी नेवसे यांच्या घरी 3 एप्रिल 1831 रोजी झाला होता. त्या खंडोजी नेवसे यांच्या एकुलत्या एक मुली होत्या. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्या काळात बालपणीच विवाह करायची रीत होती. त्यामुळे त्यांचा विवाह जेव्हा त्या 9 वर्षाच्या होत्या तेव्हाच त्यांचा विवाह 12 वर्षीय ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. ज्योतिबा फुलेंची इच्छा होती की मुलींनी सुद्धा शिकावे, मुलींसाठी सुद्धा शाळा काढावी. त्यामुळे त्यांनी दृढ निश्चय केला की मी मुलींसाठी सुद्धा शाळा काढणारच. याची सुरुवात त्यांनी सावित्रीबाई फुलेंपासून केली.
त्यामुळेच आज आम्ही मुली शिकू शकतोय. त्यांच्या त्यांनी कधी तेव्हा धाडस केले नसते तर आज आम्हा मुलींना शिकायला भेटले नसते आणि मुली इतक्या पुढे सर्व विभागात इतक्या पुढे गेले नसते. त्यामुळे सावित्रीबाईंच्या आमच्या सर्व मुलींवर खूप उपकार आहेत आणि सावित्रीबाईंना माझा आदरणीय नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. माझं शिंदे. मी सावित्री फुले बोलतीये. माझा जन्म 3 जानेवारी 1800 सातारा जिल्ह्यात नये गाव इथे झाला. माझ्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर माझ्या वडिलांचे नाव खंडूजी नवसे पाटील. वयाच्या अवघ्या 9 वर्षाची असताना माझा विवाह झाला. ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. ज्योतिरावांनी मला शिकवले. पुण्याच्या भिड्याच्या वाड्यात पहिली शाळा सुरू केली व शाळेमध्ये मी पहिली शिक्षिका काम करायला लागले. शाळा सुरू झाली तेव्हा अवघ्या 6 मुली शाळेत होत्या. मी त्यांना गोष्टी करत खाऊ देत. माझे नाव आहे विश्वजय रेंकर. आम्ही सावित्रीच्या उंच भरारी आकाशी घेकी जगात कौतुक अजून बाकी सगळे तुमच्या चरणी वाकी. नमस्कार मित्रांनो. मी आहे एक आदर्श शिक्षिका. माझ्याजवळ आहे ज्ञानाचा खजिना. मला तुम्हा सगळ्यांना शिकवायला खूप आवडते. आणि तुम्हाला माहिती का मित्रांनो, मी ना आज शिक्षिका झाली आहे फक्त आपल्या सावित्रीबाईं फुलांमुळे. आणि त्या जर त्या आम्हा शिकल्या नसते तर मी आज शिक्षिका झाली नसते. म्हणून माझ्याकडून त्यांना मनापासून नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.